दरम्यान आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व समाजाच्या नेत्यांना बोलून आरक्षणावर चर्चा करा असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे. तर महायुती सरकार असेपर्यंत आरक्षणावर मार्ग निघेल असं वाटत नाही असंही उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलंय. मधल्या काळामध्ये सरकारनं आरक्षणाबाबत नाटकं केली असा हल्ला बोल उद्धव ठाकरेंनी केलाय. मराठा आरक्षणावर मोदींनाच तोडगा काढावा लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर आरक्षणाची मर्यादा वाढवल्यास मोदींना पाठिंबा देऊ असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. विरोधकांनी आपली भूमिका आरक्षणावर जाहीर करावी असं वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात होतं आणि त्यानुसार शरद पवारांनी याआधी आपली भूमिका जाहीर केली होती आणि आता उद्धव ठाकरेंनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली. मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व राजकीय नेत्यांना बोलून तुमचं काय म्हणणं आहे. आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे. ज्या ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याने बोलण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं, सर्व मान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे. आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला त्यांना सुद्धा मी हेच सांगितलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न साकार होऊ देऊ नका. मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीच ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती, लहानपणी ते कसे काय गरीब होते, गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती आहे. तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे. मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मोदीने निर्णय द्यावा की आरक्षणात आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत, मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासीनं दुखवायचं नसेल, मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीनं दुखवायचं नसेल, पहिलं दुखवायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे, सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे. आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व मान्य तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडग्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.